मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची झळ मराठवाड्यात भाजपला बसली आहे. या आंदोलनामुळे भाजपचे जालनातील लोकसभा उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. आता दानवे मराठवाडा फिरून चिंतन बैठका घेत आहेत. धाराशिव मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात बसला. या ठिकाणी भाजपचे तगडे उमेदवार असलेले माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे पडले. जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले आणि याच ठिकाणी भाजपला सर्वात मोठा हादरा बसला. तसेच बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यावर आता रावसाहेब दानवे यांनी आपण राज्यसभा मागणार नाही, विधान परिषद मागणार नाही, विधानसभा लढवणार नाही, मात्र पक्षाने संधी दिल्यास ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेन असे स्पष्ट मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर भाजपचे महाराष्ट्रभर चिंतन बैठकीचे आयोजन सुरू आहे. याच अनुषंगाने माजी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक घेत आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की मला पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायतीची निवडणूक देखील लढून काम करेन असे त्यांनी स्पष्ट सांगितले. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.